आज आपण इयत्ता 4वीचा बालभारती हा विषय अभ्यासणार आहोत। आज आपण मराठी विषयातील पाठ 5वा मला शिकायचे हा पाठ शिकणार आहोत। आपण रोज शाळेत जातो, शाळेत आपल्याला खूप काही शिकायला मिळतं, खेळायला मिळतं, खूप सारे मित्र मैत्रिणी मिळतात, म्हणून शाळा आपल्याला खूप आवडते। या पाठातील स्नेहालाही शाळा खूप आवडते। ती शाळेत जाण्यासाठी आईबाबांना कशी विनवण्या करीत आहे ते आपण पाहणार आहोत। खानदेशातील एक गाव, त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं। सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हात अनात मजुरी करायचे। त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती, तिचं 4वीपर्यंतचं शिक्षण झालं होतं। ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती। तिचा छोटो भाऊ पिंटू पहिलीत जाणार होता। गावात 4वीच्या पुढचे वर्ग नव्हते। वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असे सारखं स्नेहाला वाटायचं। बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती। स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं। तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता। एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले। मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते। पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला, पण स्नेहा कुठे दिसत नव्हती। सुलभानं लगेच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या। आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला। एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली। सुलभा तिच्या जवळ गेली। रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते। सुलभा चिंतेत पडली, काय झालं म्हणून तिला विचारू लागली। तेव्हा रडवेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली, वर्गामधल्या बबलीनं 5वी मा नाव टाकाय गय, म्हणवी नाव टाका 5वी मा, ओ माय माले पुढं शिका नशेई, माले शिकू द्या ना। तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तिथे आला। स्नेहा तुले 4वी लोंग शिकाड, आते आणखीन पुढे शिकीशीन काय करशीन तू, आपली परिस्थिती अशी गरिबीनी, परगावले कसा धाडू तुले, एसटीमा एजा करनी पडीन, तनपेक्षा आते शाय बन घर बशीसन धाकला भाऊले संभाय, समजलं का तुले, सखाराम थोड्या रागातच म्हणाला। दादाले सांगना ओ माय, माले 5वी मा जाऊ द्या, शिकू द्या, असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली। सुलभाला गहिवरून आलं, तिचे डोळे पाणावले। नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना। गावात 4वीपर्यंत शाळा होती, म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4वीपर्यंत शिकवत होते। गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं। सखारामच्या भाऊबंधांमध्ये पोरींना कुणीही 4वीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं, त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता। त्याचा निर्णय पक्का होता। या पाठाचा उर्वरित भाग पुढच्या व्हिडिओत पाहूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा।